पतंजलीच्या कोरोनावरील कोरोनिलिया औषधामुळे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी अडचणीत आले आहेत. कोरोनिल लॉन्चिंगच्या कार्यक्रमात लावलेली हजेरी डॉक्टर हर्षवर्धन आणि गडकरी यांच्यासाठी डोकेदुखी ठरत असून त्यांना टीकेला सामोरं जावं लागत आहे. योगगुरु रामदेव बाबा यांचा पतंजली आयुर्वेद समूह पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं पाहायला मिळतं आहे. कोविड-19 उपचारांसाठी कोरोनिल या औषधाला आयुष मंत्रालयाने प्रमाणित केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमाणीकरण योजनेतून पतंजलीच्या कोरोनावरील औषधाला प्रमाणपत्र देण्यात आल्याचा दावा पतंजलीने केला होता. परंतु जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व आशिया ट्विटर हँडलवरून कोरोनिलसारख्या आम्ही प्रमाणित केलं नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. रामदेव बाबांच्या पतंजली समूहाला ही चपराक मानली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व आशिया हँडलवर म्हटलं की WHO उपचारासाठी कोणत्याही पारंपरिक औषधांच्या प्रभावीपणाचं प्रमाणीकरण केलेलं नाही. यावरून कोरोनिलचं देखील प्रमाणीकरण केलं नसल्याचं स्पष्ट झालं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमाणीकरण योजनेतून पतंजलीच्या कोरोनावरील औषधाला प्रमाणपत्र देण्यात आल्याचा पतंजलीने केलेला दावा खोटा असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे कोरोनिल लॉन्चिंगच्या काही वेळातच जागतिक आरोग्य संघटनेनं रामदेव बाबांच्या औषधांसंदर्भात स्पष्टीकरण दिलं होतं. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात कोरोनिल औषधाला आयुष मंत्रालयानं प्रमाणित केल्याचं पतंजलीनं सांगितलं होतं. आता यामुळं वाद निर्माण झाला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. खुद्द आरोग्यमंत्रीच वैज्ञानिक आधार नसलेल्या उत्पादनाला कसं काय प्रोत्साहन देऊ शकतात असा प्रश्न इंडियन मेडिकल असोसिएशनने उपस्थित केला आहे. आरोग्यमंत्री जे स्वतः एक डॉक्टर आहेत त्यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आलेल्या कोरोनिल औषधाच्या प्रमाणीकरणाबाबत खोटा दावा करण्यात आल्याचा प्रकार गंभीर आहे. आरोग्यमंत्र्यांनी याबाबत खुलासा द्यायला हवा असं इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटलं आहे. तसेच कोरोनिल खरोखरच कोरोना विषाणूवर प्रभावी असेल तर सरकार कोरोना लसीकरणावर 35,000 कोटी रुपयांचा खर्च कशासाठी करत आहे असा प्रश्नही इंडियन मेडिकल असोसिएशनने उपस्थित केला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा.